प्रचंड गदारोळामध्ये आवाजी मतदान घेत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकोची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकोची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रचंड गदारोळ संपन्न झाली. तर विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांना बोलण्यास माईक न दिल्यानं जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजीमध्ये सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय मंजूर केलेत. सत्ताधारी गटाकडून मंजूर 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 तर विरोधी गटाकडून नामंजूर 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 अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची गोकुळ दूध संघाची सभा संपन्न झाली. आज गोकुळ दूध संघाची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती दुपारी 1 वाजता. या सभेला कागल पंचतारांकित MIDC मधील महालमक्ष पशुखाद्य कारखान्याच्या आवारात भव्य मंडपात सुरुवात झाली. सभास्थळी दाखल होताच एंट्री पॉईंटला कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कड तोडून प्रचंड गोंधळ घालत प्रवेश केला. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांनी अक्षरशः बॅरिकेड वाकवून आणि उड्या मारत आत प्रवेश केला. दरम्यान सभेला सुरुवात होताच विरोधी संचालिका शौमिका महाडिक आपल्या सभासदांना घेऊन सभा मंडपात दाखल झाल्यात. हातात महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक आणि शौमिका महाडिक यांचे फोटो असलेले झेंडे पोस्टर्स घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांसह महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी देखील एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. गोकुच्या सभेत महाडिक कंपनीने गुंड घुसवल्याचा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला. सभा मंडपात दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होताच गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सर्व विषय वाचण्यास सुरुवात केली. गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी वाचलेले सर्व ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या सभेत विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांना बोलण्यास अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी विरोध केला. वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ सभासदांनी ठराव मांडायचा असं सांगत शौमिका महाडिक यांना बोलण्यास विरोध करण्यात आला. शौमिका महाडिक यांना सभेमध्ये बोलण्यास माईक न दिल्यानं समर्थकांनी प्रचंड गोंधळ घातला. सभा सुरू असताना सतेज पाटील, हसन मुश्रीफ समर्थक आणि महादेवराव महाडिक समर्थकांमध्ये प्रचंड घोषणाबाजी केली. विरोधी गटाने दिलेल्या प्रश्नांची उत्तरे न देताच या सभेतील ठराव प्रचंड गोंधळात मंजूर करण्यात आलेत. गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा ही नियमाप्रमाणेच संपन्न झाल्याचा दावा अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी केलेला आहे. त्यांनी सांगितलं होतं 5 वाजेपर्यंत सभा चालवणार, बरोबर 1 तासात सभा गुंडाळलेली आहे. जेव्हा प्रश्न विचारण्याची वेळ आली तेव्हा सोयीस्कररित्या चेअरमन साहेबांनी सांगितलं, डायरेक्टरांनी बोर्डात प्रश्न विचारायचे सभासदांनी, इथं हे ठरावधारक आहेत, मागे ठरावधारक आहेत, त्यांना सुद्धा विचारायची संधी दिलेली नाही. त्यांनी माझा प्रश्न राहिला संचालक म्हणून मी बोर्डात विचारण्याचा, मला 4 भिंतींच्या विचारायचे नाही आहेत. मी विचारून दमली आहे 4 भिंतींच्या. मला माहिती आहे त्यांची उत्तरं काय येणार आहेत, त्यांनी तीच उत्तरं इथं लोकांच्या समोर देणं अपेक्षित होतं. म्हणून तर मी एवढा अट्टास केला होता की तुम्ही आम्हाला इथे संधी द्या विचारायला. शेवटी संचालक म्हणून मला या सभासदांनी निवडून दिलेला आहे, त्यांचा आवाज मी बनणं इथं अपेक्षित आहे. तुम्ही मला बोर्डात बोला, 4 भिंतींच्या काय असेल ते मिटवून घेऊ, हे प्रकार तुम्ही मला सभासदांच्या समोर सांगायचे नाही. शेवटी संचालक म्हणून मी बोर्डात प्रश्न विचारणार का बाहेर प्रश्न विचारणार हा सर्वस्वी माझा अधिकार असला पाहिजे. नाही घेऊ शकत, तुम्हाला मी आल्याला सांगितलं, पहिलाच ते घाबरलेले आणि मुळात बंटी पाटलाच्या हिम्मतच नाही आहेत ते समोर उत्तरं देतील, नाहीतर त्यांनी मला येऊन दिलं असतं पुढं. मगापासून मी रिक्वेस्ट करते मला पुढे यायचं आहे, मी वरती जाऊन प्रश्न विचारते पण ते मला पुढे यायची संधी देत नाही आहे. काय हिम्मत नाही वाटते, कशाचीच उत्तरं देत नाहीत. सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं अशा सभेमधून मिळणं अपेक्षित असतं. समांतर सभा घेऊया ना. समांतर सभेत सांगते मी, चला समांतर सभा तुम्ही घेणार आहे समोर ऐकून घ्या. प्रास्ताविक भाषणात बऱ्याच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, तरीसुद्धा प्रश्न उत्तर मी सर्व वाचून देणार, सगळे वाचून दाखवले, आमचे उत्तर वाचून दाखवले. अव्वाल सराव जे प्रश्नपत्रिका वाचली गेली होती तिची मंजुरी या सभासदांनी दिलेली आहे. 5200 सभा असतील उपस्थित झाले आणि ही सभा काही लोकांना चालवायची होती का नाही मला माहीत नाही, हा विषय त्यांचा विषय आहे. पण आमच्या लोकांना आम्हाला सभा चालू असल्याकारणानं सगळे वाचनपत्र सगळे विषय मंजूर झालेले आहेत.
ऐतिहासिक विषय मंजूर झालेले आहेत आणि यासाठी जे पत्रकार इलेक्ट्रॉनिक मंडळी सभासद बंधू असतील पोलीस यंत्रणा असतात सर्वांनी आम्हाला सहकार्य आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी फार मोठं आम्हाला सहकार्य सभा फार मोठं यशस्वी मिळालेली आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. यशस्वी म्हणजे चांगल्या प्रकार सभासदांनी प्रश्न विचारतात संचालकांनी प्रश्न विचारत असतात संचालकांनी बोर्डात विचारत असतात मी मित्र सांगितलं बोर्डात तुम्ही विचारा तर मग सभासद विचारलं पाहिजे मान्य केलं नाही किती वाचले सगळे वाचले आणि त्यांनी जे आता रस्त्याला येताना बोर्ड लावले होते त्या बोर्ड सगळे उत्तर घेत होते त्यांनी जे प्रश्न दिले होते लिखी तीच बोर्ड होते त्यामुळे सगळे वाचणार वेगळं काही नव्हतं तरी सुद्धा त्यांचा आवडतोय कशासाठी काय होतोय असा मुद्दा आहे. ऐकून घ्या जर एखाद्या माणसानं ऐकून घ्या काविळ झालं ऐकून घ्या आणि त्याला पिवळं दिसलं मी काय करणार बाहेर काही नाही हो त्याला उपचारच करून घ्यायला पाहिजे. तुम्ही शेवटपर्यंत माईक दिला नाही खाली शेवटपर्यंत माईक दिला नाही खाली माईकचा आवाज दिल्यानंतर बंद मी आधी आज सांगतो सभासदांनी बोलायचं आहे की आजच्या मीटिंगला संचालकांनी बोलायचं नाही मी त्यांना कालही सांगितलं होतं काही उत्तर दिलं होतं आम्हाला कोणा आवाज दाबायचा नाही आहे आम्ही सगळ्यांना बोललो ना होता त्या येऊन माईकवर जे बोलतात ना ते संचालकांनी बोर्डात करायच्या. तुम्हाला आज सांगतो की गेल्या 2.5 वर्षात ते डायरेक्टर आहेत निम्म्याच्यावरती ते गेरेज राहील रजा चिट्टी आमच्याकडे बोर्डात येत नाही सतेज पटलांच्यामध्ये हिंमत नाही त्यामुळे त्यांनी उत्तर दिलं नाही असं त्याचा काय संबंध आज बोर्ड आम्ही तिकडं बोर्ड आहेत आमच्या बोर्डात कुठे आहेत आमच्या प्रतिस्पर्धी अमोल फाडी काय काय अमोल अमोल मला वाटतं अमोल फाडी काय म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते आम्ही बघतो तिने आता विश्वास होतो तुम्हाला 30 वर्ष अभय सत्ता गेल्यानंतर दुःख उन्हा स्वभाव मी सांगतो तुम्हाला अमोलचा प्रश्न वाढत नाही माहित नाही ते वाढवायला हातभार लावा लागेल मी सांगू तुम्हाला सभासद अहवाल सभामध्ये 5206 आहेत तेवढ्या खुशी आम्ही ठेवल्या होत्या 5 होते आयडेंटिटी कार्ड चेक केला गेला होता कारण आम्ही काल SPJ गेलो होतो नाही डायरेक्टरांच्या आम्ही सगळे गेलो होतो काटोकोर करा आम्ही 11 CCTV कॅमेरे इथे ठेवले आहेत बाहेर 10 ठेवले आहेत एनुका आनंदपुर होऊन आणि चेकअप करा म्हणून सांगितलं होतं ते SPJ म्हणलं आम्हाला जेवढं करता आम्ही करतो आम्ही स्वतःहून गेलो होतो असं आहे मला काय म्हणायचं आहे लोकसभा विधानसभेला कुणी कुणी झेंडे घेऊन जायचं त्याचं उत्तर घ्यावं आज आता झेंड्याचं काय संबंध आहे नाही नाही तू विषय नंतर कारवाई हा विषय आता काय ले हे 4-5 वर्ष आता असं आहे की वेगळ्या लोकांनी प्रतिक्रिया वापरली तिच्या भाषण केलं बरं आपण गेट दुरुस्त करून घ्यायचं दुसरं काय दुरुस्त करून घ्यायचं दुसरं काय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.